इलाके का दौरा करने के पश्चात विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने पत्रकारों से बात की, जिस दौरान उन्होंने कहा कि स्थिति बेहद गंभीर है, ये एक नई चुनौती है जिसे हम सभी को साथ में मिलकर पार करना होगा। आगे उन्होंने कहा कि राज्य सरकार जो भी निर्णय लेगी हम उसमें सहकार्य करेंगे। मला असं वाटतं की पूर परिस्थिती ही बऱ्यापैकी गंभीर आहे आणि नवीन नवीन आव्हान आहे। आज मी असं म्हणणार नाही की राज्य सरकार काय कमी करताय जास्त करताय, आपल्याला सगळ्यांना मिळून या परिस्थितीला सामोरं जायची आवश्यकता आहे। राज्य सरकार जे प्रयत्न करेल त्यात आम्ही देखील पाठिंबा देणार आहोत, जिथे ते कमी पडतात तिथे त्यांना आम्ही दाखवतो की हे अजून अधिक प्रयत्न केले पाहिजे। पण मला असं वाटतं की आत्ता एकतर लोकांच्या मनातलं भय जे आहे ते दूर करावं लागेल, दुसरं ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो आहे की आपल्याला आपला विसर्ग हा अलमट्टीतून 5 लाख क्युसेक्सच्या वर न्यावा लागतो आणि तो त्यावेळेस त्यांच्या गावांमध्ये त्याच्यामुळे पूर येतो म्हणून ते नेत नाही, आणि म्हणून कंटिन्युअसली आपण जर विसर्ग सुरू ठेवला आणि आपल्या पाण्याच्या पातळीची चिंता न करता, कारण शेवटी आपल्यालाही भविष्यातल्या स्टोरेजचा विचार करावा लागतो, पण त्याहीपेक्षा आपण जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर हा स्टोरेज आपलं कधीच कमी होत नाही, त्यामुळे त्याची चिंता न करता आपण थोडा विसर्ग कसा वाढवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे।